आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगर परिषदेतील पाण्याच्या संदर्भामध्ये एक भव्य मोर्चा असा काढण्यात आलेला होता आणि त्या मोर्चामध्ये जे नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कोणते पदाधिकारी होते त्यांची एकच मागणी होती की आंबेडकर नगरला एवढ्या वर्षामध्ये जेव्हाचा आंबेडकर नगर बसलेला आहे तेव्हापासनं आजपर्यंत कधी पाण्याची एवढी भीषण टंचाई झाली नाही. अनेक उन्हाळे आम्ही पाहिले, अनेक उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी टंचाई पाहिली, परंतु आता उन्हाळा चालू नसताना सुद्धा या पद्धतीने जो पाण्याचा पाण्याची टंचाई भासत आहे हे कुठंतरी तपासण्याचं काम या प्रशासनाने करायला पाहिजे. कारण की टेकडीवाडी असो, रस्तवाडी असो किंवा विरोधनगरचा पार्ट असो, धम्मकीर्तीनगरचा पार्ट असो, हरिओम सोसायटीचा पार्ट असो, या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाणी भेटत आहे, मुबलक पाणी भेटत आहे. परंतु आंबेडकर नगर जो खालामध्ये असलेला एरिया आहे ज्यामध्ये भरपूर पाणी सोडलं तर 100% खालान भागामध्ये जायला पाहिजे अशा एरियामध्ये का बरं पाणी पोहोचत नाही हे कुठंतरी शासनाचं दुटप्पी भूमिका आहे आणि ते दुटप्पी भूमिका शासनाने सोडावी. नागरिकांना मुबलक पाणी त्यांच्या नळाला द्यावं याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा धडक मोर्चा नगर परिषदवरती काढलेला होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सिओनशील जेव्हा शिष्टमंडळ म्हणून त्यांनी आम्ही भेट घेतली आणि त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सिओनशील बोललो त्यावेळेला सिओला आम्ही सांगितलं की सिओ साहेब हा जो मोर्चा आहे हा मोर्चा कुठंतरी कृत्रिम पाणी टंचाईचा असल्यासारखा आहे आणि आम्ही त्यांना बोललो की जे पाणी तुम्ही टँकरनी पाठवत आहात ते पाणी अशुद्ध आहे, कुठेही त्याचीवाली टेस्टिंग होत नाही आहे, त्याची टेस्टिंग आपण करायला पाहिजे. दुसरं बायांना जो महिलांना जो त्रास होत आहे टँकरनी, टँकर एखाद्या महिन्याकरिता आपण समजू शकतो परंतु आता अवघा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सुरू झालेल्या उन्हाळ्यामध्ये जर अगर टँकरची सुरुवात झाली असेल तर आणखी बाकीचे 4 महिने जे राहणार आहे ते 4 महिने खूपच जास्त त्रासाचे होतील. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की बा आपण लवकरात लवकर या पाणी समस्याबद्दल कुठेतरी तोडगा काढावा. जो पाणी जर अगर आम्ही त्यांना एक आणखी सुझाव दिला की महानगरपालिकेमधनं ते पाणी घ्यावं, टेकडीवाडीच्या बाजूलाच महानगरपालिका लागून आहे ना, महानगरपालिकेची लाईन आणि आपली टेकडीवाडीला जोडून असलेली लाईन ही आंबेडकर नगरपर्यंत आम्ही 2012-13 जोडून घेतली होती आणि त्या 2012-13 जोडलेल्या लाईनला जर अगर टेकडीवाडीचं पाणी जोडून दिलं तर 100% आंबेडकर नगरच्या कोपऱ्यापर्यंत ते पाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हे आमची या ठिकाणी गडकडीची मागणी होती. ज्या महिलांवरती त्रास होत आहे, ज्या महिलांना एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वेदना सहन कराव्या लागत आहे, कारण की आंबेडकर नगर हा दलित एरिया म्हणून त्यांनी घोषित आहे आणि या दलित एरियामध्ये राहणारे लोक हे गोरगरीब आहे आणि गोरगरीब लोकांवरती जर अगर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये जर ही समस्या सुटली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही कलेक्टरकडे जाऊ, वेडपल्ली तर आम्ही मंत्रालयासमोर सुद्धा धरणे देऊ, या सरकारला झुकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे आम्ही या ठिकाणी आजच्या ठिकाणी आम्ही सर्व सांगितलं आणि लवकरात लवकर प्रशासन याच्या पाठीमागे लागून हे सर्व समस्या सोडवेल हे आम्हाला खात्री आहे. जर अगर झालं नाही तर आमची पुढची तयारी हे भीषण मोर्चेची राहणार आहे, हेच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो.